साफ नियत आणि स्पष्ट नीती घेऊन भाजप काम करत असून मात्र विरोधक अपप्रचार करून समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत आहे. तो खोटा अपप्रचार खोडून काढण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागरूकपणे काम करावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल ग्रामीण मंडळाच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत केले. भारतीय जनता पार्टीच्या पनवेल ग्रामीण मंडळ विस्तारित कार्यकारिणीची बैठक आकुर्ली येथील काकाजींनी वाडी येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस आणि पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, एस के नाईक, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा कमला देशेकर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, कार्यालयीन चिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते. या बैठकीसाठी तालुका पदाधिकारी, विविध मोर्चा, सेलचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद आणि माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विभागीय अध्यक्ष, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की विवेक पाटील यांनी मुलाला वाचवताना स्वतः पैसे घेतल्याची कबुली दिली आणि तसा शपथपत्रही केला. मग असे असतानाही शेकापक्षवाले उजळ माथ्याने भ्रष्टाचाराचे बॅनर लावून गमजा मारत आहेत. यावरूनच त्यांची नीती काय आहे ते स्पष्ट होत आहे, असा टोला त्यांनी लगावत शेकापक्षाच्या खोट्या नीतिमत्तेचा खरपूस समाचार घेतला. तर महाविकास आघाडी अफवांचे पीक आणून लोकांची दिशाभूल करत आहे. संविधान बदलण्याची अफवा विरोधकांनी केली आणि आरक्षण संपणार अशी भीती प्रचारातून घालण्यात आली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून महाविकास आघाडीने जनतेची फसवणूक केली. मुख्य म्हणजे संविधान कधीही बदलला जाणार नाही, त्यामुळे असा कधीही प्रचार झाला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीच्या माध्यमातून केले. आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे पसरवण्याचा प्रयत्न केला गेला की हे सरकार तुमचे अधिकार काढून घेत आहे. इतकं सगळं या सरकारनं दिलं आम्हाला माहिती आहे. आम्ही म्हटलं सगळ्यांना माहिती आहे, कशाला सांगायला जाऊ. मग आम्ही सांगायलाच गेलो नाही. आणि लोकांची इंग्लिश शब्द आहे, पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट, लोकांची स्मृती फार कमी असते. म्हणजे कर्नाळा बँकेमध्ये 125 कोटीचा घोटाळा केला आपल्याला वाटत कधी झालं होतं. पण आता इथून बाहेर जा, ज्यांनी घोटाळा केला त्यांचा फोटो शेकापक्षाच्या बॅनर तर अजूनही विसरून जातात लोक. पैसे कोणी मिळवून दिले? शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी. त्यांच्या काही बापाचे पैसे होते, त्यांनी आणले. त्या शेकापक्षाच्या कार्यकर्त्याने पैसे कुठून दिले? जे कर्नाळा बँकेच्या प्रशासकाकडे विमा कॉर्पोरेशननी जमा केले ते कोणी दिले? 50,000 तर त्याची मुभा होती आधीच्या कायद्यात, 2014 आधीपर्यंत किंवा 2019 आधीपर्यंत फक्त 50,000 दिले जायचे. एखादी बँक बुडाली तर त्याच्यामध्ये ज्याचं खातं आहे किती रुपये मिळायचे? किती? किती? 50,000. 50,000 वरती रुपये मिळत नव्हते. मग मोदी सरकारनं आधी ते 50,000 केले 1,00,000 आणि 1,00,000 केले 5,00,000. तुमच्या खात्यामध्ये किती पैसे असो तुम्हाला 5,00,000 या ठिकाणी परतावा मिळेल असं या ठिकाणी FD या स्वरूपामध्ये खात्यात किती पैसे असो तसं नाही, FD बाबतीमध्ये मला सांगायचंय. आणि त्यामुळे जवळपास 28,000 लोकांचे पैसे हे मोदी सरकारच्या त्या निर्णयामुळं त्यांना परत मिळू शकले. अजूनही जवळपास 3,000 लोकांचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत, कारण 5,00,000 वरच्या रकमा त्यांच्या आहेत. मग शेकापक्षाचे कार्यकर्ते सांगतात का आम्ही तुमचे पैसे मिळवून दिले, 5,00,000 वरचे पैसे कोण मिळून देणार आहे? आणि हे पैसे मिळवायला कोणाची इस्टेट नेमकी आतापर्यंत विकली म्हणून हे पैसे परत देऊ शकले? अजून यांच्या इस्टेट जप्त आहे, त्याच्यावरती अटॅचमेंट आहे, अजून यांच्या मालमत्तांचा लिलाव व्हायचा बाकी आहे. पण त्याच्या आधी मोदी सरकारनं निर्णय आणला की बँकेवरती प्रशासक आल्यापासून 90 दिवसांमध्ये त्या बँकेच्या खातेदारांचे, ठेवीदारांचे त्यांचे पैसे त्यांना परत मिळाले पाहिजेत. हा नियम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं आणला म्हणून कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे हे त्यांना इतक्या लवकर मिळू शकले. नाहीतर 2019, 2020, 2021 आठवूया बँकेमध्ये किती लोक खेटे घालत होते, आठवूया बँकेमध्ये लोक बाकड्यांवरती, खुर्च्यांवरती, टेबलांवरती उभे होते आणि त्यांना
त्यांना घेराव घातला जात होता आणि त्यांना विचारत होते आमचे पैसे परत मिळणार, तारखा देत राहायचे तारखा, पण त्या तारखा ते पाळू शकत नव्हते. वेग पडल्यानं घरी भेटायला लोक जात होते, वेग पडल्यानं त्यांच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये लोक भेटायला जात होते, तास तास वाट बघायचे, पण वेग पाटील तिकडे फिरकतच नव्हते. कोणीतरी एकदा सांगितलं खारघर मध्ये त्या ठिकाणी चला घेराव घालूया, आणि मग सकाळी बँक उघडल्यावर जी लोक गेली होती, बाया माणसं होती त्या ठिकाणी, का त्या आम्ही वेग पाटील आल्याशिवाय बँकेतून जात नाही. रात्री 10:30 वेग पाटील बँकेमध्ये गेले, रात्री 10:30 खातेदार सांगतात आम्ही हाणणारच नाही, बँक बंद करता येत नाही. रात्री 10:30 त्या ठिकाणी गेले, महिला त्यांच्याशी बोलायला लागल्या, किती वेळा तुमची आश्वासनं ऐकायची, इतक्या सगळे होते तर खायचे कशाला, थडक उठले वेग पाटील आणि म्हणाले की मी पैसे खाल्ले ते इथं स्वतःला जाळून घेईन. कुठं म्हणाले, कुठे म्हणाले, खारघरमध्ये. खारघरमध्ये सेक्टर किती, सेक्टर 12 कर्नाळा बँकेची शाखा होती त्या ठिकाणी. सेक्टर 12 म्हणाले का मी पैसे खाल्ले असतील तर इथं जाळून घेईन. आता त्या वेग पाटलांनी त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलं की सगळा 125 कोटीचा घोटाळा मी एकट्याने केलाय, बाकी कोणाचा संबंध नाही. विचार करा मी का सांगतो परत परत, का भ्रष्टाचाराचं उदात्तीकरण होत आहे. म्हणजे 125 कोटी रुपये लोकांचे खाल्ले, आता 19 जून गेला, त्यांचे वाढदिवस पाहिलेत की नाही, वाढदिवसाचे बॅनर प्रत्येकाच्या गावात लावले, शेका पक्षाचा आता वर्धापन दिन झाला, त्यांचा बॅनर तुमच्या प्रत्येकाच्या गावाच्या बाहेर, साहेबांचा फोटो आहे ना त्याच्यात, हा राजाचं राजपण कालपण आणि उद्यापण. हे अशा पद्धतीनं जे भ्रष्टाचार करणारे आहे ते मोदी सरकारवरती आरोप करतात. आज त्यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे की ते आपल्याशी समोर मैदानात येऊन लढा देऊ शकतील, पण ज्याला नरेटिव्ह असा इंग्लिश शब्द वापरलाय, अपप्रचार, खोट्या समजुती याच्या आधारे आपल्या विरोधात लोकांच्या मनामध्ये विष काढण्याचं काम मात्र ते करत राहतात. आता ते खोटं जर ठरवायचं तर ती सुद्धा जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी नवमतदार नोंदणी संदर्भात आढावा घेतला, तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक विषयावर चर्चा करत मार्गदर्शनपर संवाद साधला. आपल्या सगळ्यांना पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक सक्रिय व्हायला लागणार आहे. गेल्या वेळेच आपल्या विधानसभेचं मिळालेलं जे मताधिक्य होतं ते जवळजवळ 95,000-96,000 मतांनी आपण माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांना आपण विजयी केलेलं होतं, आणि त्याचप्रमाणे महेश बर्दी साहेबांना सुद्धा आपण 6,000-7,000 मताधिक्यांनी आपल्या विजयी केलेलं होतं. त्याच्यामुळे दोन्ही आमदारांचं मताधिक्य या वेळेला गेल्या वेळेच्या मताधिक्यापेक्षाही अधिक मतांनी आपल्याला दोन्ही आमदारांना आपल्याला निवडून आणायला लागणार आहे, आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला या आत्ताच्या बैठकीपासूनच कार्यक्रमांना संपर्काला सुरुवात करायला लागणार आहे. यावेळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची हॅट्रिक केल्याबद्दल, तसेच तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या राज्य सरकार आणि आपापल्या मतदारसंघात विकास कामांचा झपाटा करणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. खरोखर अतिशय मनाला आनंद होतो बाबा, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावांमध्ये असली चांगली चांगले रोड होतात, समान मंदिर होतात, आणि अशा प्रकारची सर्व काम शाळा आम्ही बांधून देतो, अंगणवाडीसाठी पैसे भरपूर आणतात, ते प्रत्येक योजना प्रत्येक योजनेमध्ये डेफिनेशन असू द्या, स्वतःचा आमदार निधी असू द्या किंवा सर्व मंत्री, तर त्यांना कशा पद्धतीने बोलावतो, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात दरवर्षी, पण असा सर्वचा निधी जो आहे तो आणण्याचं काम दोन्ही आमदार या ठिकाणी करतात, आणि म्हणून आपली सर्व कामं या ठिकाणी चांगल्या पद्धतीची होतात. म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्याच्याबरोबर आपले दोन्ही आमदार या दोघांचा पण अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. आपण सर्वांनी मांडू का नको, पण टाली वाजवत आपण त्यांच्यावर अभिनंदन ठराव केल्यावर अजून 4 कामं जास्त ते आणण्याचा प्रयत्न करतील. सतत एकच ध्यान त्यांचा आहे की आपल्या गावाचा, आपल्या पनवेल विधानसभेचा, उरण विधानसभेचा विकास झाला पाहिजे, या दृष्टिकोनात सतत त्यांचा प्रयत्न असतो, आणि म्हणून अशा दोन्ही
केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या आणि आमदार कृष्ण ठाकूर महेश बाली साहेब या सर्वांचा मी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडत आहे. या ठरावाला राजेंद्र पाटील यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. यावेळी भूपेंद्र पाटील यांनी निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा शोक प्रस्ताव मांडला. बैठकीचे प्रास्ताविक प्रल्हाद केणी, सूत्रसंचालन अमित जाधव, तर आभार प्रदर्शन आनंद ढवळे यांनी केले. या बैठकीत कमला देशेकर यांना महिला मोर्चा तालुका अध्यक्षा पदाचे तर रेश्मा भूपेंद्र माळी यांना गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीत धामणी येथील शेका पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.